नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आजचा विषय मराठी आहे मी जयश्री चोबे तुम्हाला मराठी हा विषय शिकवणार आहे मजे शिकूया मराठी यत्ता दुसरी चला आपण सुरू करूया पान नंबर दहा आणि पाठ क्रमांक सुद्धा दहा आहे भाजी घ्या भाजी ही एक आपल्याला कविता दिली आहे आणि एक गा गाणं म्हणा किंवा कविता म्हणा गाणे ऐका म्हणा चित्र पहा सांगा ऐका आणि दाखवा या चित्र चित्रात काय दिसते आपण बघू बरं हे काहीतरी बा आपल्याला हा मग भाजी बाजार दिसतो आहे इथे भाजी खरेदी करायला आलेले लोक दिसत आहेत आणि इथे पहा भाजीवाली दिसत आहे आणि तिच्याजवळ वेगवेगळ्या प्रकारच्या भाजी आहेत आपण भाजी ओळखू शकतो का पहा बरं इथे एक वांगी दिसत आहे काकडी दिसत आहे टमाटर दिसत आहे मुळा दिसत आहे बटाटे मेथी पालक कांदे विविध प्रकारच्या हिच्या जो भाजी आहेत तर ठीक आहे आता आपण अपन चला आपण हे गाळं म्हणूया भाजी घ्या हो भाजी ताजी ताजी भाजी चवळी कोवळी कोळी लिंबे आंबट पिवळी आता ही भाजी घ्या हो भाजी ही भाजीवाली काय म्हणते चला भाजी घ्या भाजी कशी आहे अगदी ताजी आहे फ्रेश आहे चवळी कशी आहे चवळीची भाजी कशी आहे कोवळी आहे खूप कोवळी भाजी आहे आणि लि लिंबी आंबट पिवळी लि लिंबाचा रंग कोणता असतो पिवळा रंग आहे जी पिकलेली लिंब असतात ती पिवळ्या रंगाची असतात पण लिंबाची चव कशी असते आंबट म्हणून काय म्हणतात लिंबे आंबट पिवळी पालक शेपू मेथीची जुडी हिरव्या पातीची आता पालकाची भाजी शेपूची भाजी आणि मेथीची भाजी या कोणत्या भाजी आहे पा पालेभाज्या आहेत या कोणत्या रंगाच्या असतात हिरव्या रंगाच्या हिरव्या पातीची म्हणजे त्याची पानं कोणती असतात हिरव्या रंगाची असतात मिरची तिखट मोठी आणली चवीसाठी आता लाल मिरची असो हो किंवा हिरवी मिरची असो हो मिरची चव कशी असते तिखट असते पण ती कशासाठी आपण भाजी टाकतो ते छान त्यांनी भाजीला चव म्हणजे टेस्ट आहे ती मुळा गाजर कांदा आणला हो की हो दादा आणि अजून कोणकोणती कुंट भाजी आहे तिच्या जो मुळा आहे गाजर आहे कांदा आहे हां ती सांगते की दादा मी मुळा गाजर आणि कांदा पण आणला आहे वांगी घ्या आणि टमाटे वांगी पण घ्या टमाटे घ्या पराट्याला बटाटे आणि बटाट्याचे काय करतात पराटे आलू पराटे म्हणतो की नाही आपण तर बटाटे पराट्याला बटाटे बटाट्याचे पराटे करायला काकडी ह्या ना कोथिंबीर छान होते कोशिंबीर आपण काकडीची कोशिंबीर करतो काकडी किसून आणि त्याच्यात कोथिंबीर घालून कोशिंबीर कशी होते खूप छान होते याप्रमाणे ही कविता आपण वाचली असला परत आपण एकदा वाचूया भाजी घ्या हो भाजी ताजी ताजी भाजी चवळी कोळी कोळी लिंबे आंबट पिवळी पालक शेपू मेथीची जुडी हिरव्या पातीची मिरची ती खटमोठी आणली चवीसाठी मुळा का जर कांदा आणला की हो दादा वांगी वांग्याने टमाटे पराट्याला बटाटे काकडी या ना कोशिंबीर छान होते कोशिंबीर चला आता आपण स्वाध्याय करायला सुरुवात करूया गाण्यात आलेली भाज्यांची नावं सांगा चला आता आपण गा गाण्यात ही कोणत्या कोणती भाजी आली आहेत आपण त्याला टिकमार करूया चवळी पहिली भाजी कोणती आहे चवळीची भाजी आहे नंतर पालक शेपू मेथी पालक पण आहे शेपू मेथी नंतर मिरची आहे मुळा गाजर कांदा वांगी बटाटे काकडी आहे आणि लिंबसुद्धा आणली आहेत तिने भाजीत गाण्यात आलेल्या पदार्थांची नावे सांगा आता गाण्यात कोणते पदार्थ आले सांगा बरं बटाट्यापासून आपण काय करतो पराठे तर गाण्यात कोणते आलेले आहे पराठ्याला बटाटे म्हणजे गाण्यात कोणता म पदार्थ आला आहे पराठे पराठे नंतर दुसरा कोणता श शब्द आला कोशिंबीर काकडी आणि कोथिंबीर कोथिंबीर पण ही भाजी आपण याला अंडरलाईन केलं कोथिंबर पण ही भाजी थे थे। आहे भाजी तिथे तर याच्यात कोणते दोन पदार्थ आलेले आहेत पराटे आणि कोशिंबीर आपण या पराठे आणि कोशिंबीर हे दोन पदार्थ या गाण्यात आलेले आहेत ठीक आहे चला आपण परत एकदा रिव्हिजन करूया कोणकोणती भाजी आली आहे चवळी लिंब पालक शेपू मेथी मिरची मुळा गाजर का गाजर कांदा वांगी टमाटे बटाटे काकडी आणि कोथिंबीर चला बरं किती भाजी आपण मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आणि चौदा बापरे पहा एवढीशा छोट्याशा कविता आपल्याला किती भा भाज्यांची नावं माहीत झाली एकूण चौदा भाज्यांची नावं माहीत झाली आणि दोन पदार्थांची पण नावं माहीत झाली कोणते दोन पदार्थ पराठे आणि कोशिंबीर आता नेक्स्ट आहे चित्र पहा ऐका म्हणा नावे वाचा चला पाहूया आपण चित्र आहे कोणते चित्र आहे लिंबू मेथी मिरची मुळा गाजर कांदा आणि टमाटा याप्रमाणे इथे भाज्यांची नावं दिली आहेत याप्रमाणे आपण हे गाणं छान आपण म्हटलेलं आहे तुम्ही सुद्धा हे गाणं पाठ करा आणि या गाण्यातून आपल्याला कशाची माहिती मिळाली आहे बरं भाज्यांची माहिती मिळाली आणि एकूण किती भाज्या आहेत त्याच्यात चौदा चौदा भाज्यांची आपल्याला नावं माहित झाली आणि दोन पदार्थांची सुद्धा आपल्याला नावं माहीत झालेली आहे या पाठातील स्वाध्याय आपण आताच सोडवला या स्वाध्या व्यतिरिक्त मी तुमच्यासाठी अजून थोडा जास्तीचा स्वाध्याय आणलाय चला तो करण्यात तुम्हाला खूप छान मजा येईल चला आपण करूया चित्रे पहा ऐका म्हणा नावे वाचा लुक ॲट द पिक्चर्स लिसन से रीड द नेम्स बघूया पहिलं पिक्चर कोणता आहे लिंबू लिंबूला इंग्रजीमध्ये काय म्हणतात लेमन नंतरचा पिक्चर आहे मेथी मेथीला काय म्हणतात ग्रीक नंतर मिरची मिरची म्हणजे चिली मुळा रेडिश गाजर कॅरेट टोमॅटोला टोमॅटो म्हणतात कांदा ऑनियन आता नंतर बघूया खालील प्रश्नांची उत्तरे सांगा एका शब्दात लिहा म्हणजे अगदी एका शब्दात आपल्याला लिहायचे आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन राईट इन वन वर्ड ओके भाजी कशी आहे कशी आहे भाजी सांगा बघू ताजी भाजी ताजी ओके एका श आपल्याला एका शब्दात लिहायचं कोळी कोळी काय आहे का आहे कोळी कोळी चवळी लिंब कशी आहेत लिंब कशी आहे आंबट कशी आहेत आंबट हिरव्या पानांच्या भाज्यांची नावे कोणती चला आता आपण हिरव्या पानांच्या भाज्यांची नावे लिहूया पालक शेपू मेथी ही हिरव्या पानांच्या भाज्या आहेत नंतरचा प्रश्न आहे मिरची चव कशी आहे कशी आहे मिरची चव तिखट बटाट्याचे काय करतात काय करतात बरं बटाट्याचे पराठे कोशिंबीर कशा कशाची करतात आत्ता आपण वाटलं कोशिंबीर कशा कशाची करतात कशा, कशा काकडी आणि कोथिंबीर जी कोशिंबीर करतात परत आपल्याला याच्यात भाज्या दिल्या आहेत त्याच्या त्याची पण कोशिंबीर छान होते मुळा गाजर लिंबू पण टाकतात चला आपण आप ज्याची कोशिंबीर होती त्याची नावे लिहिली आहेत कोशिंबीर कशा कशाची करतात काकडी आणि कोथिंबीर हे आपल्याला या गाण्यात दिलेलं आहे पण काकडी आणि कोथिंबीर व्यतिरिक्त या पाठात ज्या ज्या आल्या आहेत कोणकोणत्या आल्या आहेत मुळा गाजर टमाटर कांदा ठीक आहे याची सुद्धा छान कोशिंबीर होते ओके हॅव अ नायज डे